रामनगर पोलिसांची डीबी पथक रयतवाडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. रयतवाडी परिसरात विधी संघर्षग्रस्त बालकांनी घरफोडीतील चोरीतील मुद्देमाल लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे रयतवाडी परिसरातील एका घरात धाड टाकून LED TV, चांदीचे दागिने, अन्य चोरीतील साहित्य जप्त केले आहे. यावेळी पोलिसांनी 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मलिक, रजनीकांत पुट्टावार, प्रकाश शेंद्रे, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, लालू यादव, महिला पोलीस शिपाई भावना रामटेके आदींनी केली आहे. 29/11/2020 अशोक कुमार सिंग जयरामनगरला राहतात, रयतवाडी कॉलनी, यांच्याकडे घरफोडी झालेली होती. त्या घरफोडीचा तपास DB कडे होता. तर त्याच्यामध्ये API मलिक साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनं चांगला परिश्रम केला आणि त्यात एक ज्युव्हेनाईल आरोपी डिटेक्ट झालेला आहे. त्या ज्युव्हेनाईल आरोपीकडून आम्ही जवळपास त्यातला LCD TV आणि काही चांदीचे सोन्याचे काही ऑर्नामेंट्स जप्त केलेले आहेत आणि त्याचा तपास चालू आहे.